महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत बुधवार को गढ़चिरौली दौरे पर थे। गढ़चिरौली जाने से पहले उन्होंने नागपुर विमानतल पर मीडिया से बात की। मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि आज यह परियोजना गढ़चिरौली जिले के लिए एक बहुत ही क्रांतिकारी परियोजना है। यह महाराष्ट्र के औद्योगिक क्षेत्र के लिए बहुत महत्वपूर्ण है। दाऊद समझौते की आलोचना की गई, इस प्रोजेक्ट के जरिए उन्हें एक तरह का जवाब मिल रहा है। यह नक्सली जिला कहे जाने वाले गढ़चिरौली को मिटाकर औद्योगिक शहर बनाने की कोशिश है। धर्मराव बाबा आत्राम ने गढ़चिरौली में बहुत बड़ा योगदान दिया है। यह 10,000 करोड़ का प्रोजेक्ट है। हा प्रकल्प गढ़चिरौली जिल्ह्याच्या दृष्टीने देखील अतिशय क्रांतिकारक प्रकल्प असा आहे आणि महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी तर आहेच आहे। अनेक वेळा आम्ही असं सांगितलं होतं की गढ़चिरौलीला ज्या विषयासाठी ओळखलं जातं, या नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखलं जातो, त्याची जी ओळख आहे ती पुसून उद्योगनगरी जिल्हा करण्याचा जो शासनाचा प्रयत्न होता त्याला मला असं वाटतं की यश येतं आहे। त्याची पहिल्यांदा ही सुरुवात होते। 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि अशी जवळजवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक अनेक उद्योजक त्या ठिकाणी करणार आहेत। मला असं वाटतं की दावोसच्या निमित्तानं जी काही टीकाटिप्पणी होते त्याला हे उत्तर आहे। दावोसला जे आम्ही करार केलेले होते त्यातल्याच एका कराराचं आज भूमिपूजन माननीय देवेंद्रजींच्या हस्ते, अजितदादांच्या हस्ते आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होते। आगामी विधानसभा चुनाव पर बात करते हुए उदय सामंत ने कहा कि उबाटा एक स्वतंत्र पार्टी है, उन्हें किसके साथ गठबंधन करना चाहिए यह एक अलग सवाल है। 288 निर्वाचन क्षेत्रों में परीक्षण के बाद पता चलेगा कि वहाँ उम्मीदवार है या नहीं, इसे मदद क्यों करनी चाहिए। उबाटा एक स्वतंत्र पक्ष है, त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी, कोणाबरोबर युती करावी, 288 जागा लढवाव्या की 88 जागा लढवाव्या हा त्यांचा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे। म्हणून मला असं वाटतं की 288 मतदारसंघाचा ते जर आढावा घेणार असतील कदाचित स्वबळावर लढण्याचं त्यांच्या मनामध्ये असू शकतं, म्हणून कदाचित हा चाचपणी होत असेल। रोजगार पर बात करते हुए महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत ने कहा कि उन कंपनियों में स्थानीय लोगों को नौकरी देना सरकार का फैसला है। गढ़चिरौली में 75% से ज्यादा स्थानीय लोगों को रोजगार मिलेगा। इस प्रोजेक्ट पर 10,000 करोड़ रुपए खर्च किए जा रहे हैं। इसमें 75% से अधिक मूल निवासी लोग होंगे। हमने यह नियम अन्य राज्यों से पहले बनाया है। कुछ जगह दिक्कत है, वह अनुपात 50%, 60%, 70% है, लेकिन हमारे राज्य में यही नियम है। आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे, परंतु काही ठिकाणी हे होत नाही आणि त्याची आढावा घेऊन सुरुवात या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही केली आणि आजचा जो प्रकल्प आहे ते त्याचंच एक प्रतीक आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान 75%पेक्षा जास्त स्थानिक लोक काम करतात। ते राज्यस्तरावर प्रत्येक भौगोलिक परिस्थिती विभागाची वेगवेगळी आहे। मी आजच्या प्रकल्पाबाबत जर सांगायचं झालं तर आजच्या प्रकल्पामध्ये जे 10,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत त्या 10,000 कोटीच्या पूर्ण प्रकल्पामध्ये 75%पेक्षा जास्त स्थानिक लोक असतात। नाही पण पॉलिसीला घेऊन असं काही राज्य सरकार विचार करत आपल्याकडे आहेच ना, आपल्याकडे स्थानिकांना प्राधान्य द्यावं हा नियमच आहे, परंतु काही ठिकाणी अडचणी निर्माण होतात म्हणून तो रेशो 50% असेल, काही ठिकाणी 60% असेल, परंतु आपल्याकडे बाकीच्या राज्यांपेक्षा अगोदरचा नियम केलेला आहे। विशालगढ़ अतिक्रमण मामले में अपनी भूमिका रखते हुए उदय सामंत ने कहा कि विशालगढ़ के मामले में जाति की राजनीति करने का कोई मतलब नहीं है। यह अनाधिकृत निर्माण के कारण हुआ विस्फोट था। अब चुनाव आ गया है तो किसी को भी जातिवाद और धर्म की राजनीति कर महाराष्ट्र को भड़काने का काम नहीं करना चाहिए। इसमें ओबीसी के बारे में बात करते हुए सुना गया। विशालगढ़ाच्या बाबतीमध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये कुठेही जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही। विशालगडावर जे काही अनधिकृत बांधकाम होतं त्याच्या संदर्भात तो झालेला उद्रेक होता। मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अतिशय संवेदनशीलपणाने हे प्रकरण हाताळलेलं आहे आणि म्हणून निवडणुका आल्या आहेत म्हणून जातीपातीचं धर्माचं राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचं काम कोणी करू नये। महाराष्ट्र सरकार ने लाडली बहन योजना के साथ ही लाडका भाऊ योजना भी शुरू की है। इस योजना के बारे में महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत ने कहा कि कुछ लोगों को इस योजना की जानकारी नहीं थी, प्रिय भाई इसलिए मांग करे थे, लेकिन अगर आप 12वीं के बाद अप्रेंटिसशिप ट्रेनिंग लेना चाहते हैं तो 6,000 रुपए, डिप्लोमा के बाद 8,000 रुपए, ग्रेजुएशन के बाद 12,000 रुपए है। लाडका भाऊ ही योजना काही लोकांना माहिती नव्हती म्हणून ते मागणी करत होते, परंतु अप्रेंटिसशिपची जी स्कीम आहे 12वीनंतर तरुणांना जिथं नोकरी पाहिजे तिथं त्याला ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यासाठी 6,000 रुपये,
डिप्लोमानंतर 10,000 रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर डिप्लोमानंतर 8,000 रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर 10,000 रुपये. ही देशातली अतिशय महत्वाकांक्षी योजना ही आमच्या सगळ्या भावांसाठीच आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.